भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात येत असलेल्या दहेगाव या ठिकाणी काई नाईट खाण आहे. मात्र ही खाण 30 वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. परिसराच्या जवळपास 30 कामांचा रोजगार हिरावला गेलाय. ही खाण सुरू करावी आणि परिसरातील बेरोजगार लोकांना रोजगार द्यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 12वा टी पॉइंट येथे चक्काचं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर केंद्र सरकार जाग झालं नाही तर जिल्हा ठिकाणी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आलाय. लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स गेल्या 30 वर्षापासून बंद होती आणि बंद असताना अनेक नेते येऊन गेले परंतु ज्याच्या लक्षात पाठपुरावा करू शकले नाही. सर्वांनी सांगितलं होतं का प्रफुल्लभाई तुमच्याकडे नेते आहेत पाठपुरावा करत नाही, परंतु आज प्रफुल्लभाईला पाठपुरावा करणारा लाखांदूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आज पाठपुरावा आम्ही प्रफुल्लभाईच्या माध्यमातून केंद्र सरकारला झोपी गेलेल्या केंद्र सरकारला दहेगाव माईन्स कायनेटिक चालू करून 3000 बेरोजगारांना मिळवण्यासाठी आम्ही काम हाती घेतलेलं आहे. जोपर्यंत या दहेगाव माईन्स कायनेटिक 3000 बेरोजगारांना न्याय मिळून देणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे जन आक्रोश आंदोलन सुरूच राहतील. लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं इथे जे दहेगाव कायनाईटची माईन्स आहे त्यामध्ये 3000-3500 लोकांना काम होता. 1991 एक माईन्स बंद झाली. बंद झाल्यानंतर अनेक करस्पॉन्डन्स केल्यानंतरच काही झालं नाही. 2 वर्षापूर्वी हे माईन्स सुरू झाली पाहिजे याचे सर्व कारण महाराष्ट्र राज्य आणि सर्व अधिकाऱ्याकडून आम्ही जे पत्रव्यवहार केला, जे बोलणी केली, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि सर्वांशी बोलल्यानंतर आम्हाला समजला तो खनिकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी भंडाराच्या माध्यमातून 2020 त्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हापर्यंत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना येत नाही, केंद्र शासन याला NOC देत नाही तेव्हापर्यंत सुरू करता येत नाही. 2020 केंद्र सरकारला एक पत्र जिल्हाधिकारीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून केंद्र सरकारला गेला पण आतापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. आता 3000 लोकांची रोजगारीचा प्रश्न आहे, याच्यात कोणतंही राजकारण नाही. याच्यात फक्त हे माईन सुरू झाली पाहिजे आणि सध्याची जी देशाची परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, जरी एक लहानशी NOC दिली तो या परिसराचे 2-3 हजार लोकांना काम भेटल आणि खनिकर्म खात्याची जे निधी आहे जे शासनाकडे जमा होते त्याच्यात काही शेतकऱ्याचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, रोडचे प्रश्न सुटतील. पण 90-91 ते सर्व प्रलंबित आहे आणि इथे कोणतंही राजकारण न करता केंद्र सरकारवर आणि केंद्र सरकारची जे झोप आहे ते उडविण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि 3000 लोकांना काम मिळायला पाहिजे हेच आमची भावना आहे. खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाला हा जे सर्व माहिती पाठवून आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत की केंद्र शासनाला तुम्ही बोला. केंद्र शासनाने परवानगी दिली तर राज्य सरकार, महाराष्ट्राचे जे आमचे सरकार आहे ते ताबडतोब माईन सुरू करतील आणि यासाठी आम्ही आंदोलन सुरू केले. झोपलेले मोदी जागे झाल्यानंतर काय करणार, समोरची भूमिका काय असणार? आमची आज फक्त एकही विषय, आमच्या आजच्या कोणत्याही दुसऱ्या विषयाबद्दल आम्ही बोलत नाही. हे 3000 लोकांची रोजगारीचा प्रश्न आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हे पत्र पाठवलं आहे, याला मोदीजींनी केंद्र सरकारने NOC दिली पाहिजे यासाठी हे जनजागृती आणि जनआक्रोश मोर्चा आम्ही केलेला आहे. सुनील भाऊ, न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, लाखांदूर, भंडारा.